तर तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण माफी मागणार नाही असं म्हणतात सुषमा अंधारे. नीलम गोऱ्हे यांच्या दिलगिरीच्या निर्देशानंतरही सुषमा अंधारे माफी न मागण्यावरतीच ठाम आहेत. सुषमा अंधारेंविरोधात प्रवीण दरेकरांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. यावर अंधारेंनी दिलगिरीचं लेखी पत्र 8 दिवसात द्यावं, अन्यथा प्रवीण दरेकर यांना हक्कभंगासाठी परवानगी दिली जाईल असे निर्देशच नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनात दिले होते. अज्ञानी लोकांकडून चूक झाली तर मी समजू शकते, परंतु जे स्वतःला एवढे ज्ञानी समजतात आणि त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की त्या ज्ञानी आहेत, तर अशा वेळेला त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचं सुद्धा सौजन्य असू नये. आणि खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. पक्षाने केली तुमचा मोठेपण आहे, पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीनी किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले अशा त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे हे मी आता इथून चेअरवरून सांगते. आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे. या संदर्भात जितक्या अनावधानाने सन्माननीय उपमुख्यमंत्री दादांनी PhD करून काही दिवे लावायचे आहेत का हे जितके अनाहुताने नकळतपणे म्हटले, तितक्याच अनावधानाने अगदी स्लिप ऑफ टंग की दंगेकरांना नीलम गोऱ्हेंनी का बोलू दिले नाही असं म्हटलं. आता कदाचित गोरे आमच्याकडे 5-25 वर्ष राहिले आहेत, 5 वेळा आमच्या पक्षाची आमदारकी त्यांनी भोगलेली आहे, त्यामुळे पण ते असू शकतं की बाबा जुना ऋणानुबंध म्हणून, पण त्याला गुन्हा या सदरात घेऊन निवड राजकीय कुरघोडी करायची म्हणून जर माझ्यावर हक्कभंग आणला जात असेल तर मी माफी मागणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात की तुम्ही माफी मागणार नाही? मी माफी मागणार नाही, या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे.